खीर सिच्युएशन इज गोइंग अमेझिंग. त्याचा जो वेल दोड्याचा वेलचीचा जो स्मेल येतो ना, इट इज वेलकम बॅक. मी आहे हर्षदा, फ्लॉम अमेझिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इट इज लिटल लेट, इट्स पास्ट 10. बाय द वे, ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी आज गुढीपाडवा असतो, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. सो दिस इज न्यू इयर फॉर ऑल मराठी पीपल, महाराष्ट्रीयन्स, फॉर ऑल हिंदूज. वी आर गोइंग प्रिटी डॅम लेट, पण सिच्युएशन अशी आहे की आय एम इन चार्ज टुडे. म्हणजे आईने काल कोविडचं व्हॅक्सिन घेतलंय, तर शी इज ऑल लाईक की मला वीकनेस आहे आणि आय कॅन डू इट, डू यू व्हॉट एव्हर इज पॉसिबल फ्रॉम यू, अँड आय एम लाईक ओके फाईन आय विल टेक इन चार्ज, असं म्हटलं मी काल रात्री खूप माझ्यात. पण गणलंय थोडंसं प्लॅनिंग, कारण की उठायला उशीर झाला, आणि बिईंग गिवन द फॅक्ट दॅट आय एम कुंभकरण न इज नॉट यु नो एनी हू, मला उठायला उशीर झाला आणि आय शुड एक्सेप्ट दॅट. नाव ऑल दो द प्लॅन इज स्वयंपाक हॅज बीन हँडल्ड ऑलरेडी, सो द ओनली थिंग वी आर रिमेंड टू डू इज टिंटिडिन. आणि मग मी असं करणार आता, आणि मग असं छान साडी विडी घालून तयार झालेली असणार. ऑल दो आपल्याला गुढी लवकर उभारायची आहे, त्याच्यामुळे वी वोंट डू दिस मच मोर ऑफ दॅट मच, बट लेट्स गो गेट साडीड and then we'll talk. All right, happy navavarsha. The hair situation right now is a bit dicey because the garmi, oh my god, summer has been kicking out so stupidly. Itki garmi hoti hai, itki garmi ki I can't let my hairs go all down my shoulders, but I'll tell you guys, it's all curly. Mi kal ratri sagle vena ghalun zoplele, and it has become like very sassy, and who's looking amazing? That's me. Oh yay. Although gudi ubharayacha karyakram vagere sagla zala, but as I told you, स्वयंपाकाची इन्चार्ज मी अजून आहे, तर वी गॉट टू गो अँड डू ऑल द गुढीपाडवा दिवस स्वयंपाक, विच मेनली कन्सिस्ट ऑफ बटाट्याची भाजी, पोळी किंवा पुरी अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्सेस. देन यू नीड टू गो फॉर एक सेकंड नॉट सेकंड देन यू नीड टू गो फॉर सम स्वीट, मे बी श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, वॉट एव्हर ऑफ युअर चॉईस, अँड भजी कुरडया आर इम्पॉर्टंट. सो दॅट्स that's what we gonna do right now. I'm not sure if I could film it or what, because I don't wanna give out my recipe, but I shall see you guys very soon. All right, although this is the vibe, I'm wearing this nice kurta and the basic eye makeup na yaar, kajal is not considered as makeup. I know, I'm right, you know, right? Anywho, we are right, kajal is not makeup. The tickly and the nut is giving the whole look away, and I'm very happy about it. So let's go get start preparing the lunch thing. All right, I'll see you then. All right, there's your girl. Okay, so about swaypak, swaypak has been almost done. Talan jale, पोळ्या झाल्यात, पोळ्या आईने लाटून दिल्या, दर्शनाने भाजल्या, दॅट सॉर्टेड. दाल फ्राय झालंय, कुकर तर सकाळीच लावलेला, भाजी झाली आहे, पापड तळले, कुरड्या तळल्या, भजी झाली आहे. आणि सो वी हॅड श्रीखंड, म्हणजे आमच्या बाबांना श्रीखंड, एनी आमच्या बाबांना श्रीखंड आवडतं, तर बाबांनी श्रीखंड आणलंय. मम्मी आईला म्हटलं की अरे थोडस बरं नाहीये ना तुला, ठीक आहे, इट्स ओके, नैवेद्य दाखव जेवायला बस, पोरींनी एवढं छान गोडधोड केलंय घरी. म्हणे घरी कुठं गेलंय, विकत आणलंय. मग आलं माझ्या इगोवर, म्हटलं एवढं सकाळी उठून मी एवढं सगळं केलं आणि तुम्हाला ऐकवते की घरी गोड नाही झालंय, बेटेड. प्लीज युट्यूब म्हणजे प्लीज, मी हे बंद करते, बीप वाजत. एनी तर युअर गर्ल हॅज बीन लर्निंग खीर, रव्याची खीर. मला वाटलं रव्याची खीर अशी तांदळाची असते, तांदळ वाजतात, उकळलेलं दुधात टाकतात, सॉर्टेड. There's where you go very wrong. रव्याची खीर असते, I'll show you how. रव्याची खीर असते, हा रवा तुपात भाजायचा तो असा ब्राउनिश होईपर्यंत, पण ह्या तव्याला हात नाही लावायचा कारण की तो गरम असतो, ह्याला म्हणतात उतुगेलेलं दूध. दूध उतुगेल्याशिवाय खीर चांगली बनत नाही असा माझा सिद्धांत आहे.
एनी हो माझा सिद्धांत म्हणजे माझं थिअरम आहे, सिद्धांत माझा कोणी नाही. एनी हो ह्याच्यात भाजलेली खसखस, भाजलेले वेलदोडे आणि थोडीशी साखर असं मिक्स करून घेतलं, म्हणजे मिक्सी करून घेतलं पहिले त्याला भाजलेलं आणि मग आणि हे आपलं दूध उकळतंय. दॅट्स हाऊ खीर प्रिपरेशन आर राईट नाव. ऑल दो दिस अंबाडा सिच्युएशन इज गोइंग प्रिटी सॅसी अँड आय एम डुईंग ऑल द स्वयंपाक विथ नथ अँड ऑल आय एम फीलिंग व्हेरी दॅट. एनी यू आय सी यू ऑन द अदर साईड वेअर खीर इज प्रिपेअर्ड. सो वेलकम टू माय ममाज किचन. ऑफकोर्स दिस इज नॉट माय, दिस इज ममाज, ऑल सेट बाय हर, ऑल डन बाय हर. तिकडे देवघरात बाबा बसलेत टू ऑल डू दॅट नैवेद्य अँड ऑल थिंग. ऑल्सो मी पूर्ण स्वयंपाक नाही शूट करू शकले बिकॉज ऑफकोर्स आय वॉज इन सो मच ऑफ घाई. पण मी खीर बनवते आणि मी पहिल्यांदा खीर बनवते तर आय वॉज यू ऑन शूट इट. काल माझं आणि इथेच कॉन्व्हर्सेशन होत होतं की ही इज लाईक की यार तुने खीर लिखा मैंने खीर पड़ा मुझे खीर खाना है. आय एम लाईक भाई देख लो कल गुढी पाडवा बना लो अपनी अपनी खीर. इज लाईक नाही नाही मुझे खीर खाना है, मुझे खीर खाना है. आज सरप्राइजिंगली मी खीर बनवली आहे पण नशिबाचा भाग असतात, त्याला मिळेल की नाही मिळेल वी डोंट नो इट येट. ऑल दो द प्रिपेरेशन हॅज बीन डन एज आय सेड, हे मिक्सचर तयार आहे. नाऊ आपण दूध उकळायला लावलंय आणि ते दूध थोडस असं आटलं आणि असं छान स्मेल आला की वी गॉना पुट ऑल दिस मिक्सचर इन टू दॅट अँड देन इट्स गॉना बी बॉइलिंग. काय म्हणता बाबा? बाबा माझ्याकडे असं बघतात काय म्हणजे वर्थलेस गोष्ट करतेस तू. पण बाबांना खीर आवडली की नाही ह्याच्या पण रिएक्शन घ्या, आपण सगळ्यांचं रिएक्शन घेऊया. कोणाला खीर आवडली कोणाली दादा अख्खं जेवण आवडलं की नाही हेच रिएक्शन घ्यायला पाहिजे, कारण सगळं इज मेड बाय मी. फक्त वाईट रिएक्शन असेल तर मग प्रॉब्लेम व्हायचा. एनी हू नाऊ लेट्स गो डू दिस. आणि तवा गरम असतो, तव्याला हात लावायचा नाही, नाहीतर हात भाजतो. नाव रवा सिच्युएशन इज ऑल्सो डन. टाकायचं काय याच्यात आई? हा काय झालं का माझं शूटिंग चाललंय बाबा? तुम्ही आई म्हणू नका माझ्या ब्लॉग वर, असं तुम्ही आईला आई म्हणताय असं जाईल. आई सांग ना टाकू का? You see where this all sass come from? The production is, the factory is amazing. Taku kai? So there's this one thing. माझी आई नेहमी म्हणते की हर्षदाने किंवा तिच्या बाबांनी चहा बनवला किंवा दूध गरम जरी करायला लावलं तरी ते उतू जातं. पण मी असं म्हणायला सुरुवात केलं की दूध उतू गेलेलं शुभ असतं, त्याच्यानी कळतं की आपल्या घरात प्रॉस्पेरिटी आहे, समृद्धी आहे. समृद्धी तशी आहेच माझी मैत्रीण आणि दर्शनाची पण मैत्रीण, तर म्हणजे समृद्धी आमच्या घरात येत जात असते. पण रोज दूध उतू घालायचं म्हणजे समृद्धी रोज असत. दॅट इज वन हेल ऑफ अ लॉजिक आय जस्ट टोल्ड यू गाईज. बट इफ यू अग्री विथ मी प्लीज. दूध उतू नका घालव, आई खूप शिव्या घालते. नाउ द खीर सिच्युएशन इज अमेझिंग, व्हेरी नाईस. आय एम इन लव्ह विथ द खीर, ऑल्दो आय एम नॉट स्वीट पर्सन ॲट ऑल. आय डोंट लाईक स्वीट ॲट ऑल बिकॉज इट्स स्वीट. It tastes sweet. That's the whole reason it's called sweet. Anyway. I really wish we could go in 5D, you know, where you can smell. काय म्हणतात? काड्या बम? I don't know what it's called, but Veldoda helps in kheer a lot. All right, I'll show you the situation. Okay,
how the kheer is in the making. Now I'll see you on the other side of kheer situation. And bam! This is all the swaipak and jazz done by me. Bhat, daal. This is dal fry. Darshanani banavle. Batatachi bhaji, shrikhand, poli, bhaji, papad kurdaya. Yeah! And the kheer is in making. So, since it's a like very special sweet because I made it, apan ta nantar khanar, mi ta nantar denar. Aata apan he ta नैवेद्याला दाखवूयात आणि लोकांना जेवायला देऊयात. एक वाजून गेला. आई ही खीर सिच्युएशन झाली, आता काय करायचं? माय गॉड, व्हॉट, आय फॉरगॉट द व्हेरी मेन इंग्रेडिएंट ऑफ द खीर विच मेक्स इट स्वीट अँड दॅट्स द होल रिझन वाय आय डोंट इट इट इज साखर. डूड, त्याच्यात साखर टाकायची बाकी आहे. लेट्स गो डू साखर थिंग अँड बाय. दॅट्स हाऊ वी सर्व द खीर. I like the fact it's looking very amazing. And I really, really hope it will taste amazing too. Now my parents are in little denial, but we gonna go and take their reactions over. How did they like the kheer, okay? Okay, yay! So the kheer's been gulped by Hai Baba and it is quite good, I guess. माय गॉड, आय मीन मी इकडे खीर बनवली आणि आय एम शूटिंग अ रिएक्शन व्हिडिओ अँड दे आर गोइंग लाईक की ती सध्या काय करते. म्हणजे तो आत्ता तर लहान होता आणि मोठा कसा दाखवला. ती म्हणजे मी नव्हेच, मी म्हणजे ती नव्हेच. एनीहू, नाव दिस इज फुल ऑन फॅमिली टाइम. ऑल दॅट प्रोडक्शन डिफेक्ट्स गॉन गेट प्रूव्ड. वी गॉट टू गो. हॅपी गुढी पाडवा यू गाईज. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे जावो, भरभराटीचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. इफ यू आर नॉट अवेअर, प्लीज मास्क लावा, प्लीज घरी बसा, अजिबात रिस्क घेऊ नका, बाहेर जाऊ नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर अँड एव्हरीथिंग. हे पूर्ण वर्ष असं गेलं तरी पण चालेल, अजिबात प्रॉडक्टिव्ह होण्याची गरज नाहीये. फक्त व्यवस्थित आयुष्य जगा आणि जगा, ते महत्वाचं आहे. ठीक आहे. ऑल राईट यू गाईज, आय शॅल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन, बाय बाय, टेक केअर. काय म्हणताय? माझे आजोबा म्हणायचे, आपण केलेल्या जेवणाची ढेकर येणं ही एक पावती आहे की जेवण चांगलं झालंय. सो कसं म्हणायचं, असं काल रात्री झालं होत, कालचं जेवण चांगलं असावं. वा